मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीने जोर धरल्यानंतर काही वर्षांपूर्वी तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला. मात्र जवळपास 2500 वर्षांचा समृद्ध वारसा असलेल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा अजूनही मिळालेला नाही. मागील 8.5 वर्षांपासून मराठीच्या अभिजात भाषेचा प्रस्ताव धूळखात पडू नये. अनेक वर्षांपासून महाराष्ट्राकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी होते, पण ती अद्याप पूर्ण झालेली नाही. आज भारतात तमिळ, तेलुगू, कन्नड आणि संस्कृत या 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा आहे. त्यांच्या जोडीला आता मराठीचा समावेश होण्याची गरज निर्माण झाली आहे. मुळात अभिजात भाषा म्हणजे काय ते आपण पाहूया. अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष काही ठरवलेत. ते निकष काय आहेत? तर भाषा प्राचीन आणि साहित्यश्रेष्ठ असावी. भाषेचे वय 1500 ते 2500 वर्षांचे असावे. भाषेला स्वतःचं स्वयंभूषण असावं. प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा. प्राचीन मराहट्टी भाषा, महाराष्ट्री प्राकृत भाषा, अपभ्रंश मराठी भाषा आणि आजची मराठी भाषा असा मराठीचा प्रवास आहे. महाराष्ट्री प्राकृत, महाराष्ट्री अपभ्रंश आणि मराठी या 3 वेगळ्या भाषा नसून ती एकच भाषेची 3 रूपं आहेत. 3 काळातली रूपं आहेत. मराठीला आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ म्हणजे गाथा सप्तशती हा सुमारे 2000 वर्ष जुना आहे. लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरी हे मराठी भाषा अतिशय प्रगल्भ झाल्यानंतरचे श्रेष्ठ ग्रंथ आहेत. भाषा काही एकाएकी प्रगल्भ होत नाही. ती तशी होण्यासाठी अनेक शतकं जावी लागतात. हे जागतिक तोडीचे ग्रंथ 800 वर्षांपूर्वी ज्या भाषेत लिहिले गेले ती त्याच्या आधी 1200-1500 वर्ष अत्यंत समृद्ध भाषा होती. त्याचे शेकडो शिलालेख, ताम्रपट, पोथ्या आणि हस्तलिखित ग्रंथिक पुरावे आज उपलब्ध आहेत. मराठीचं वय 2500 वर्ष असल्याचे पुरावे काय काय आहेत आपण ते पाहूया. मराठी भाषेतला पहिला शिलालेख 2220 वर्षांपूर्वीचा आहे. तो ब्राह्मी लिपीत आहे आणि पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर जवळ नाणेघाटातील आहे. या शिलालेखात मराठी ये असा स्पष्ट उल्लेख आहे. या शिलालेखाच्या 3र्या ओळीतील काही मजकूर दिसत नाही, मात्र मराठीनो हा शब्द स्पष्ट दिसतो. डॉक्टर वा वी मिराशी यांनी आपल्या सातवाहन आणि पश्चिमी छत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख या ग्रंथात हा शिलालेख प्रकाशित केला आहे. या नोंदीबद्दल असं सिद्ध होतं की महारथी भाषा बोलणारे ते महारथी लोक आणि ही भाषा बोलणाऱ्यांचा प्रदेश तो महारथी प्रदेश म्हणजेच महाराष्ट्र प्रदेश. ज्या महारथी भाषेत हा शिलालेख लिहिला आहे ती त्याआधी किमान 200 ते 300 वर्ष अस्तित्वात असली पाहिजे. यावरूनच मराठीचं वय किमान 2500 वर्ष असायला हवं. विश्वातील भाषा आणि प्राकृत काय म्हणतायत? भाषाशास्त्रज्ञांनी आज उपलब्ध असलेल्या सुमारे 2000 मुख्य भाषा 12 गटात विभागले आहेत. भारतात प्रचलित असणाऱ्या प्राचीन, मध्ययुगीन आणि प्राकृत भाषा या 12 पैकी भारोपीय, इंडो युरोपियन या गटात समाविष्ट होतात. भारोपीय भाषा या सामान्यत 13 उपगटात विभक्त केल्या आहेत. त्यापैकीच 1 मुख्य गट आर्य भारतीय, इंडो आर्यन या भाषांचा आहे. भारतात प्राकृत या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भाषा या आर्य भारतीय गटामध्ये समाविष्ट केल्या जातात. आर्य भारतीय भाषांचा विचार 3 काळांमध्ये विभागून केला जातो. प्राचीन आर्य भारतीय भाषा काळ साधारण 1600 ते 1600 मध्ये. मध्यकालीन आर्य भारतीय भाषा काळ 1600 ते 1100 आणि आधुनिक भारतीय भाषा काळ तो 1000 ते आजतक आहेत, म्हणजे आजपर्यंत. मराठी भाषेचे अभिजातत्व सिद्ध करताना आपल्याला वरीलपैकी 2र्या काळाचा म्हणजे 1600 ते 1100 विशेष विचार करावा लागतो. हा काळही भाषाविदांनी 3 गटात विभागला आहे.
त्यापैकी दुसऱ्या गटाचा काळ आहे इसवी सन 100 ते इसवी सन 500. या काळात त्या विविध प्राकृत भाषांमध्ये साहित्यिक कृती घडल्या. त्यातही महाराष्ट्री आणि महाराष्ट्री या भाषांचा समावेश होतो. त्याखेरीज मागधी, अर्धमागधी, पाली, पैशाची आणि शौरसेनी या भाषांतील साहित्य सुद्धा उपलब्ध आहे. इसवी सन 780 साली जैन मुनी उद्योतन सुरी यांनी प्राकृत भाषेत लिहिलेल्या ग्रंथात मराठी भाषेतील शब्द आणि एका मराठी व्यक्तीचे वर्णन आढळून येते. ही भाषा काय सांगते हेही जाणून घेणे तेवढेच महत्वाचे आहे. त्यांनी पूर्णपणे श्लोक दिलेला आहे आणि त्यानंतर त्याचं भाषांतर दिलेलं आहे. शके 1808 मधील शिलाहार अपरादित्याच्या द्वितीय परळ येथे सापडलेल्या लेखातील शापवन अथ तुजो कोणो हुबी ए शासन लोपी तेया श्री वैद्यनाथ देवाची भाल सकुटुंबीय आ पडे तेलाही माय गाढवे जजिजे. मराठीचे वय 1500 ते 2000 वर्षांपेक्षा जास्त असल्याचे सांगणारे किमान 80 ग्रंथिक पुरावे आज एकट्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत उपलब्ध आहेत. ज्या ग्रंथामध्ये मराठी भाषेची जुनी रूपं वापरलेली आढळतात त्यात प्रामुख्याने कालिदासाचे शाकुंतल 4थे शकट, शूद्रकाचे मृच्छकटिक 6वे शतक आणि 5वे शतक या शतकांमधली काही ग्रंथ उपलब्ध आहेत. मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेतून झाला असं बहुतांशी मानलं जातं. पैठण म्हणजे प्रतिष्ठान इथल्या सातवाहन साम्राज्याचे महाराष्ट्री भाषेच्या प्रशासनात वापर सर्वप्रथम केला गेला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा आणि संस्कृतीची भरभराट झाली. मराठी ही भाषा देवनागरी लिपीमधून तेव्हापासून लिहिली जाते. महाराष्ट्री आणि जैन महाराष्ट्री, महाराष्ट्री प्राकृत मौर्य आणि सातवाहन राजांच्या काळात विकसित झाली. या भाषेचा उपयोग प्राचीन साहित्य, काव्य आणि नाट्य लेखनात झाला आहे. मराठी भाषेची बरीच वैशिष्ट्य जैन महाराष्ट्रीत असली तरीही त्यात थोडे वेगळेपणही होते. ती अर्धमागधीने काहीशी प्रभावित होते कारण श्वेतांबर जैन लेखकांवर अर्धमागधीचा प्रभाव होता. शिवाय ते लेखक भारताच्या ज्या प्रांतात जिथून जन्मलेले होते, उदा हरिभद्र राजपुताना, हेमचंद्र गुजरात, तेथील बोली भाषेतील शब्द संपत्तीही त्यात होती. शिवाय जैन तत्वज्ञानाचा काही रूढ पारंपरिक शब्दही त्यात होते. दिगंबर जैनांनी शौरसेनी भाषेचा आपलेसे केल्यानंतर अर्थातच आपलं सांप्रदायिक वेगळेपण राखण्यासाठी श्वेतांबर जैनांनी समकालीन भाषांमध्ये सर्वात प्रभावी असलेली महाराष्ट्री भाषा आणि साहित्य भाषा म्हणून निवडली. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत जैनांनी महाराष्ट्री भाषेचा प्राकृत लेखन केले. जैन महाराष्ट्री आज शेकडो ग्रंथ उपलब्ध आहेत. पदलिप्त हे अतिशय प्रवाही जैन आचार्य होऊन गेले. गाथा सप्तशती या ग्रंथाच्या निर्मितीमध्ये त्यांचं भरीव योगदान आहे. सातवाहन आणि षड्रंग यांचे उल्लेख आहेत. त्यानंतर हरण आणि सहस्त्र किंजू या भाषा सुद्धा याच समकालीन म्हटल्या गेल्या. आता मराठीची साहित्य परंपरा काय आहे ते आपण पाहूया. 12व्या शतकापासून मराठी साहित्य परंपरा आढळून येते. 12व्या शतकात मुकुंदराज यांनी लिहिलेला विवेक सिंधू हा आद्य मराठी काव्यग्रंथ मानला जातो. त्यानंतर इसवी सन 1228 मध्ये महिमा भट्ट यांनी लीळाचरित्र नावाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामी यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यानंतर इसवी सन 1290 साली संत ज्ञानेश्वर माऊलींनी भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. आपण संत एकनाथांचे वारसदार आहोत. ते म्हणाले होते, संस्कृत भाषा देवे केली मग प्राकृत काय चोरांपासून झाली. संत एकनाथ लिहित होते, बोलत होते, ती भाषा वेगळी होती का, कोणती होती? ती आजची मराठीच होती, तरीही ते तिला प्राकृत म्हणत होते कारण महाराष्ट्री मराठी प्राकृत हीच जुनी मराठी आहे. संस्कृत आणि मराठी या दोन्ही भाषा बहिणी आहेत असे एकनाथ यातून सुचवत आहेत. सुफी परंपरेने मराठी भाषेला लौकिक मौलिक योगदान दिलंय.
मराठीत लिहिणाऱ्या मुस्लिम सुफी परंपरेतून मध्ययुगातून सुमारे 55 कवींनी मराठीला समृद्ध करणारे महत्वपूर्ण योगदान दिले. तसंच वीरशैवांचं योगदानही यात महत्वाचं आहे. श्रीलंकेत 2000 वर्षांपूर्वी दीपवंश आणि महावंश हे दोन ग्रंथ लिहिले गेले. त्यात अनेक मराठी भाषांचा उल्लेख आहे. तर वीणटीप या 2500 वर्षांपूर्वीच्या उत्तर भारतात लिहिलेल्या बौद्ध ग्रंथात महाराष्ट्र हा प्रदेशवाचक उल्लेख आहे. आता ही मराठीची महती पाहता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आपल्याकडून प्रयत्न पूर्णपणे झालेले आहेत. केंद्र सरकार यावर काय निर्णय घेते त्याच्याकडे आपण वाट पाहूया. हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. आणि हो, मुंबई तरुण भारतचं फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. कॅमेरामन सानिकासोबत मी मृका, धन्यवाद.